विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, News 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री Top 24 हेडलाईन्समध्ये. राज्यातील 3 विमानतळांचं नामकरण होणार, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांची माहिती. मुंबईचं सामर्थ्य वाढणार, लोकलला अत्याधुनिक रूप देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. कोरलई गावात कागदपत्री असलेले बंगले कुणी पाडले याची चौकशी करा, किरीट सुमैया यांची मागणी. एसी लोकलचे तिकीट दर कमी होणार, रेल्वे मंत्रालयाचं सूचक वक्तव्य. मातोश्रीमधील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या ट्विटमधून गौप्यस्फोट. 7 मिनिटांसाठी जग जिंकलं, इलोन मस्कला मागे टाकत पट्ट्या सर्वात श्रीमंत बनला. गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात, बहुचर्चित गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित. नारायण राणेंच्या घरी मुंबई महापालिकेचं पथक दाखल, करणार बांधकामाची तपासणी. आशियातील सर्वात मोठा CNG प्लांट भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. 70 मिनिटात 21 बॉम्बस्फोट, 56 मृत्यू. 26 जुलै 2008 काळा दिवस, अखेर आज न्याय. नवी मुंबई पालिका प्रभाग रचनेतील घोळांबाबत अनेक हरकती, 122 वॉर्डसाठी 3800 हरकती. श्रीकांत मेहनती देईल ती जबाबदारी पार पाडतो, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर केलं श्रीकांत शिंदेच्या कामाचं कौतुक. बीडमधील आष्टी देवस्थान येथील गैरव्यवहार प्रकरणी नायब तहसीलदारांसह मंडळ अधिकाऱ्याला अटक, पोलिसांनी पहाटेच घेतलं ताब्यात. रजनीश शेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती. गोदावरी नदीचं गटारात रूपांतर, नांदेड महापालिकेचा हलगर्जीपणा. OBCंनी एकत्र येत संकलित केला गावातील इम्पेरिकल डेटा, असा उपक्रम करणारे दिघांची ठरले देशातील पहिलं गाव. शिवस्मारक आपल्या खाजगी जागेत उभारा, अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना पुरुषोत्तम खेडेकर यांनी ठणकावलं. सांगली स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसात झटापट, प्रतिकात्मक पुतळा काढून घेण्यावरून पेटला वाद. गेवराईत शिवरायांना अनोखी मानवंदना, साकारली भव्य कलाकृती, ड्रोनने टिपलं मनमोहक दृश्य. नागपूरमध्ये आपली बस सेवेतील कर्मचारी संपावर, नागरिकांची तारांबळ. ठाणे दिवा 5व्या 6व्या मार्गिकचं लोकार्पण, पंतप्रधान मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत सोहळा. मजबूत सरकारऐवजी मजबूत कार्यवाहीची अपेक्षा, वरुण गांधींचा मोदी सरकारवर निशाणा. पावनखिंड सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुलचा बोर्ड. सह्याद्री Top 24 हेडलाईन्समध्ये आपण येथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.